ब्लाउज नहीं है साड़ी वर वेगा है। नहीं नहीं माई नेहमीच काय होते साधस कॉम्बिनेशन। अगो या वेळी मी ठेवलाय तोच ब्लाउज घालायचा। अहो छान वाटेल होतो कॉन्ट्रास्ट। अगं पण असं मिक्स अँड मॅच तुमच्या सारख्या तरुण मुलींना छान दिसतो। मेला माझ्या म्हातारीकडे कोण बघतय? ओ नाना तुम्हाला म्हातारा म्हणते बघा। ए वा अय्या ए वेगना तू दे गतीला इंस्ट्रक्शन फॉलो करतो नाही मी बघतो। अरे इतक्या वर्षाने आम्ही असे बाहेर जातोय जरा नटलीस मुरडलीस तर काय वाईट वाटणार नाही मला। काय बोलताय तुम्ही? तिथे सगळे मित्र जमणार काय बघायलाच नको। सगळे मित्र जमणार ना मग यांच्या जीभा सैल सुटणार। आता मित्रांमध्ये सुटणारच नाही रे सैल जीभा। करेक्ट बर सगळ्यांच्या बायका असणार बरोबर। अरे मग माझा आयटम आयटम आपलं हे माझा वाण सगळ्यात उठून दिसायला नको का? काय झालंय काय तुम्हाला? गंमत ग त्या पोरांच्या जातातून चार दिवस मुक्तता मिळणार आहे ना। हो नाना काही काय ना आम्ही जात करतो तुम्हाला औलट किती लाड करत असतो आम्ही तुमचे काय रे दादा? हो म्हणजे काय? अरे काय आणलं? चपला आणलं नानांसाठी। यस। अरे 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 काय चाललंय हे वधू वरांसारखे आम्हाला काय नटवताय तुम्ही? हेच मगाचपासून सांगते मी तुम्हाला पण तुम्ही फूस लावता ना मेघनाला। आता काय हा घाला घाला आता चपला बघा मला करत होतात ना असं। प्रेमाने आणल्यात घेते। अरे वा 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 अरे परफेक्ट आहेत रे। तुला कसं काय कळलं साईज? तुमच्यासारखीच आहे माझी पण नजर नाना। हा म्हणजे तुमच्याकडूनच मिळाली आहे ना। बाकी अर्चूच काय तिचं झालं काय ते? झालं बाबा झालं सगळं व्यवस्थित। मेघनानेच नेऊन दिलंय। काय केलं काय होतं तिने? एक मिनिट ट्रे केला मस्त झाला एकदम फर्स्ट क्लास। अरे वा मस्त आहे यार पण खरंच तिने केलाय का? हा का बाजारातून आणलाय आणि सांगत फिरते मी केलाय म्हणून। आणि विजयने काय केलंय? अरे बँगल सेंड केलाय। हा बघ स्क्रीन सेवरच लावलं मी। अरे वा सॉलिड आहे। हिशोब दादा कॉम्पिटिशन टफ आहे म्हणजे काय? नणंद विरुद्ध भाऊजा आहे जोरदार आहे। मग काय विचारायला नको पण आज भेट वस्तूंचा अगदी ओघ चाललाय बरं का। आदित्य मेघना माधवी त्यांनी सुद्धा आमच्यासाठी कॉर्नचा चिवडा आणलाय केळा वेफर शंकर पाय आणखीन काय काय आणलेलं आहे। अरे चित्रांनी सुद्धा आम्हाला छान छान गिफ्ट दिल्यात सगळ्यांना। एकूण काय त्या मनोजच बसतान बसलेलं दिसतंय। पण काय करतो काय तो? बिझनेस करतो म्हणे। कसला ते चित्रालाच माहित नाही ती आपली नाचत गिफ्ट घेऊन आली होती। असू दे हो असेल काहीतरी किचकट म्हणून डोकं घातलं नसेल तिने त्याच्यामध्ये। सुखात आहे ना मग झालं तर काय। मेघना बाई झालं का तुझं आवरून? हो हो बाई हे बघा ना हे कसं वाटतंय? छान दिसत मग तर झालं। छान वाटेल होय। अर्चू कागज हो प्लीज। ताप बीप नाही आहे ना? नाही वाटत तर नाही आहे ताप। काय झालं? नाही ग ताप बीप वगैरे काही नाहीये ते ट्रेनमुळे जागरण झालं ना म्हणून जरा थकवा आलाय बस बाकी काही नाही। एक तर ते सुचलं तितकं उशिरा त्याच्यानंतर तो सगळा करण्याचा व्याप ग देवा मरू देत। आणि त्यातून आता मॅडमची अंघोळ झाली आहे ना त्याच्यामुळे गुंगी आली असेल। बरं मी काय म्हणते तू एक काम कर ना गरमागरम जेवून घे खाली येऊन आणि मग झोप निवांत आणि खाली ये जेवायला। आता करत बिरत बसू नकोस। हा बरं खाली येईन म्हणलं का बाई तुला का? अगं मग काय मी तुझ्या त्या एक्झिबिशनच्या काळात कसली कामं करत असतेस ग तू आणि जरा सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही आणि माझं बघ एवढंच काम नाही केलं तर इथे जीव द्यायची वेळ आली आहे माझा। अगं तुला आलेल्या थकवा कामामुळे नाही यार
तुला ते सुचत नव्हतं ना, त्याच्यामुळे जेरीस आली होतीस तू, म्हणून तुला असं थकल्यासारखं वाटतंय, कळलं? या हो ग, असं असू शकेल हा. पण खरं सांगू, त्या चादरी धुण्यामुळे आलेला थकवा परवडला. पण हा मानसिक थकवा नको रे देवा. पण बिचारी मेघना ग, इतकी धावत पळत गेली तिथे, म्हणून निदान माझा ट्रे पोहोचला तरी. पण आता ना मला एकदम मस्त वाटतंय, सेन्स ऑफ अचीवमेंट. आणि जर मला बक्षीस मिळालं तर बरं. चल आता ये खाली जेवायला. हां आले आले. अन्न गरम करते तुझ्या हाती. ऐक तेवढा कौतुक का ओसंडताय? अरे एवढा एक्सप्रेसिव्ह आहे माझा चेहरा. ते मला माहित नाही, पण तुझा चेहरा मला तरी वाचता येतो एवढं मात्र माहितीये. बरेच हुशार आहात मॅडम. अच्छा, लवकर कळलं वाटत तुम्हाला. नाना माई अर्चूसाठी आज खूप धावपळ केलीस ना. कम ऑन, त्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं? माझेच माणसं आहेत ना ते. त्याचाच तर आनंद होतोय ना मला. या घरात पूर्णपणे विरघळून गेली असतो आता. मेघना, I love you. Love you too. Aditya, salute bagu. Aditya, are oot. अरे नानाबाई निघतील आता थोड्या वेळात. जागच नाही आली मला, उठवायचंच ना तू. अरे जीवावर आला रे, इतकी गाढ झोप लागली होती ना तुला. पण ठीक आहे, तसा वेळ आहे, अजून गेले नाही येत ते. तू पटपटावर फक्त. बरं, मी नानाबाईना सोडून तिथून डायरेक्ट जाईन ऑफिसला. बरं ठीक आहे. अरे मग लवकर तयार हो, सगळेजण तयार होऊन नाश्त्यासाठी आले सुद्धा. अरे बापरे. हो पण सावकाश. हो काय हो माई, अगदी घासभरच खाल्लत तुम्ही. हो ग बाई, प्रवासाला जायचं म्हटलं ना की मला काही सुद्धा जात नाही, भीती वाटते बाई मला. आणि मग प्रवास सुरू झाला की हळूच माझ्या दंडाशी तोंड आणेल आणि म्हणेल, काय हो भूक नाही लागली का तुम्हाला? म्हणजे मला भूक लागली तर ही कळणार बरं का? म्हणजे तुम्हाला भूक लागली म्हणून डबे उघडले, माझं काही नाही बरं का? आणि एकदा का डबे उघडले की मग मी प्रवास भर. असू दे, तुम्ही सगळे सुद्धा ना तेवढंच खाता. अरे लहानपणी तर प्रवासात खायला मिळतो म्हणून प्रवास आवडायचा मला. घ्या बघा, कळलं? अरे ते आठवतंय का, आदित्य त्या स्टेशनवर कुठल्या तरी वडे घ्यायला उतरला होता ते. बाई आठवलं ना की अजून एक काटा येतो माझ्या अंगावर. काय झालं होतं माई? सांग. काही नाही, आम्ही कुठेतरी मला असं वाटतं बँगलोर का उटीला चाललो होतो आणि ट्रेन थांबली एका स्टेशनवर, पण तिकडे हार्डली 4 मिनिटं थांबणार होती. आणि हा कुठेतरी त्याला एक लांबवर असा वडेवाला दिसला विकणारा, हा गाडीतनं उतरून त्या वडेवाच्या मागे चालायला लागला सरळ. मला हाईट म्हणजे माई ना खिडकीतनं बाहेर बघत होती आणि म्हणते कशी नानांना, अहो हा मुलगा ना सेम आपल्या आधीसारखा आहे ना. म्हटलं ग माझी आई, तो आदित्य सारखा नाही, तो आदित्यच आहे. अरे धावत जाऊन त्याला कसा बसा उचलला, जेमतेम गाडीत ठेवलं तेवढ्यात गाडी सुटली. छे, अजूनही आठवलं ना तरी जीवाचं पाणी पाणी होतो माझ्या. बापरे बापरे, काय तो पहिल्यापासून तंद्री बात धरत तसाच आहे तो. या आला
ये तुझं कौतुक करत होते सगळे. अच्छा कौतुक चाललं होतं की कौतुक चाललं होतं? ओळखतोस. नाही ते कोण करत ना याच्यावर अवलंबून असतो है ना. तू करत असशील तर हे बघ आता इथे मी नसताना भांडा भांडी करू नका तुम्ही दोघं. हे माईला सांग ते घर सोडून जाण्याचा ड्रामा नाही पाहिजे. ए मी काय तो ड्रामा वगैरे केला नव्हता कळलं ना. खरंच करत होते. ए अमित दादा. रॉंग नंबर. अरे सतीश. नॉट रिचेबल. नाना स्विच ऑफ. काय ग माई माझ्याकडे तर फोनच नाहीये. हे सगळं आहे आदित्य आदित्य. सांभाळून राहा सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावरच आहे. काळजी घे. हा हो माई अजिबात काळजी करू नका. अरे माई हे ठेव खर्चाला लागतील. अरे नानांच्या अकाउंट मध्ये टाकलेत ना अमितने. नानांच्या अकाउंटला ना मग हे तू ठेव. अरे घे का. अरे मी काय देणार नाही का तिला. हा नाना. ए बाई ए तैमूर. आता यावेळी सतीश माझ्या डोक्यावर आहे असं इमॅजिन कर नाही तर लगेच. चला चला निघा आता नाही तर थोड्या वेळी दंडाशी तोंड आणून म्हणेल आता नाही गेलं तर चालेल का. खरंच पाय निघत नाही. तुम्ही वावडे मी येतो. हां बोल आदित्य. गेली का मंडळी व्यवस्थित? हो. ए मायना ना कसे होते रे. वेगळंच वाटतंय ना. हो रे वेगळंच वाटतंय. म्हणजे नानांचा काही प्रॉब्लेम नाही ते ओके होते. त्यांच्या लगेच शेजारच्या प्रवाशांबरोबर गप्पा पण सुरू झाल्या. पण माई जरा इमोशनल झाली होती. आणि तू रडलास की काय? तसं नाही रे पण माई घरात नाही ही कल्पनाच ऑड वाटते मला. ती दूर गेलेली नाही आवडत. हो का आईच्या लाडक्या बाळा. आपण हॉलिडे वर गेलो होतो तेव्हा ती दूरच नव्हती का आपल्यापासून. तेव्हा कसा तू अगदी मजेत होतास रे शहाण्या. ते वेगळं. वेगळं वेगळं काही नाही. जनरली लाडोबा असतो. माई 24 तास घरात दिसल्या पाहिजे असं तुला वाटत? हो तसंच वाटत मला. तिच्याशिवाय घर घरच वाटत नाही. हे मात्र खरंय. त्यांना जाऊन 4 तास झाले असतील पण असं वाटतंय किती दिवस झालेत. है ना. ते कधी येणार आहेत ते परत? अरे त्यांना तिथे पोहोचत दे आणि आता काम कर जरा. यस बॉस. आणि बघ घरी लवकर आणायचं काही जमतंय का? ओके ट्राय करतो मी. पण माई नसणार यार घरी. चल बाय. बाय. देवा श्रावण बाळच आहे माझा हा नवरा. हा मोठा भाई टेंशन नाही लेवानू. आप बस फोन घुमाइए सामान पहुंच जाएगा आपके दुकान पर. हाँ बिल्कुल ओके ओके बाय. काय मग कशी वाटली पर्स? एकदम मस्त आहे. आणि माईंकडे गिफ्ट पण आवडल्या सगळ्यांना. तुझ्या चॉईसचं कौतुक होत होत. मग शेवटी कळलं ना मनोज काय चीज आहे ते. ए मनोज पण तू नक्की कसला बिझनेस करतोयस रे? अरे परवा
ते मेघनाच्या आईने विचारलं मला तर मला सांगताच आलं नाही रे. त्यांना सांग माझा नवरा चोऱ्या मारा करत नाहीये. मनोज अरे तू चिडतोयस कशासाठी इतका? विचारलं तर सांगता येतं ना आपल्याला, त्यात काय इतकं? हो पण त्यांच्या विचारण्यामागचा हेतू कळतो ना मला. मी काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाहीये त्यांचा. माझ्या अंगात धमक आहे, भरपूर पैसा कमावून मी तुला ऐशो आरामात ठेवू शकतो हे खरंच वाटत नाहीये त्यांना, म्हणून विचारतात, शंका वाटते माझ्याबद्दल. अरे पण आपण नीट उत्तर दिलं तरच शंका दूर होईल त्यांची. घ्या, म्हणजे आता तू पण त्यांचीच बाजू घेतेस, तुझ्याच मनात माझ्याबद्दल शंका आहे. अरे देवा, सरळ विचार करतच नाहीस का रे तू? प्रत्येक वेळी असा इगो मध्ये आणतोस आणि मग भांडण होतं तुझं सगळीकडे. काय ग विजया, अशी काय बसलीस आज? ते काम बीम नाहीये वाटतं आज? खरंच नाही अग. काय बोलतेस असं कसं काय? अय्या मीही तोच विचार करते ग, आज मला एवढा रिकामा वेळ कसा काय मिळाला? बरं नाना माईंच काही तसं एवढं काम नसतं. हा अगं काय झालं ना, आज मला आणि मेघनाला दोघींनाही जरा डाऊन वाटत होतं. तर मेघना काय म्हणाली की मुलं आली ना की मग आपण बाहेरूनच मागवूया काहीतरी खायला, त्याच्यामुळे मग निवांत. वा गुड आयडिया, ए आपण पिझ्झा मागवूया. ए नाही अर्जू, पिझ्झा वगैरे नाही, छान अशी काहीतरी भाजी आणि रोटी मागवूया. अरे यार या बाबतीत ना तुझं आणि माझं कधीच एकमत होऊ शकत नाही. अर्जू त्या स्पर्धेचं काही कळलं का ग? कुठल्या स्पर्धेचं? राशी काय करते? हा ती स्पर्धा, अय्या विसरलेच होते ग मी. मला ना जाम टेन्शन आलंय ग. अगं त्यात काय टेन्शन घ्यायचं, मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर नाही मिळालं. तसं नाहीये ग, हे बक्षीस जर मला मिळालं ना तर अमितचं स्वप्न पूर्ण करायला मला त्याला हातभार लावता येईल ना. एक सांगू विजया, मला खूप छान वाटतं जेव्हा तू अमित दादाचा इतका विचार करते. ए मी नेहमीच तुझ्या अमित दादाचा विचार करते. हा माझ्यासाठी ना ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. बालिके ही स्पर्धा तूच जिंकशील. असं जर झालं ना अर्चू तर तुला जे हवं असेल ते करून खायला घालेन मी. हो कला म्हणजे गोड काहीतरी मिळणार. अरे तू एवढा लवकर कसा? अरे जाऊ का परत? शेवटची मीटिंग कॅन्सल केली यार, कंटाळा पण आला होता आणि एकदा मन उडालं ना की कामात काम नाही राहत, बोर झालो तो मग निघालो. आणि त्यात तू पण म्हणाली होतीस की जमलं तर लवकर आहे तू. म्हणजे तुला बोर झालं म्हणून लवकर आलास आणि नाव माझं पुढे करतोय? वा बर आहे. कोणी म्हणेल किती आज्ञेत. अरे म्हणजे काय, नाही का मी तुझ्या आज्ञेत, नेहमीच तर ऐकतो मी तुझं. प्लीज आदित्य प्लीज, अरे कोणाला तरी खरं वाटेल. धावा धावा, हा बघा सासूबाई गावाला गेला तर मारतोय मला. थांब एकदा खरंच मारतो मी तुला. अरे हे काय आपल्या बाळासाठी काय? हो नाही नाही नाही. अरे आदित्य त्या गोष्टी इतक्या कॅज्युअली बोलतात का? हो म्हणाले ना मी. हो म्हण ना मग तू. बर ते राहू दे, तुझ्यासाठी विणते स्वेटर. 3 वर्षांचं प्लॅनिंग आहे काय स्वेटरच? एवढी काही माठ नाही आहे मी, होईल पूर्ण. आणि तसंही माई आई विजयाताई या सर्व रथी महारथी आहेतच मदतीला.
ठीक आहे ना? आज संध्याकाळी सगळी गँग घेऊन बाहेर जाऊया जेवायला. का म्हणे? कैसे रिजनल हेड आज लवकर घरी आले ना म्हणून. हो का? चालेल, सांगू सगळ्यांना. येस, तू सांग सगळ्यांना. मी फोन करून लगेच बुक करतो टेबल. काय? ओके. साक्षी पल्लव नाही. अरे काय दिली ऑर्डर? जाम भूक लागली यार. हो मला पण लागली. दिली दिली ऑर्डर दिली मी. दादा आपल्या सगळ्यांचं ठीक आहे पण हिचं पोट भरलेलं असणार. म्हणजे? अरे मगाशी ऑर्डर देताना खूप डोकं खाल्लंय तिने माझं. ए काही काय शाण्या. आणि उगाच काही बोलतोय हा. आणि इतका वाईट जोक होता ना हा. हो आणि काय रे, तू विचारल्यावर मी तुला लगेच सांगितलं ना. वेज कढाई, जल फराजी, दही वडा, वेज पुलाव आणि नंतर सगळ्यात आईस्क्रीम. ऑर्डर घेतेस का देतेस? अरे काय नवीन जॉब लागला वाटत तुला? ए ही नवीन जॉब शोधत होती ना. बघ आम्ही तुम्ही असं अति करता आणि मग ती बिचारी हर्ट होते. सॉरी 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 कान पकडतो. सॉरी 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 कान पकडतो. तू कशाला उगात? दादाला मोरल सपोर्ट. आणि काय नाही, ऍडव्हान्स मध्ये करून ठेवतो ना. सॉरी नंतर उपयोगी पडेल है ना. पण एकच सॉरी एका सॉरीने काय होणार आहे? आता पुढच्या जेवणात बघ निकाल लागेल. हो का? ए ए एक मिनिट, माईंनी तुम्हाला काय सांगितलंय भांडू नका म्हणून? प्लीज 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 माईंनी आपल्याला सांगितलेलं आहे की मोकळेपणाने राहा आणि आपण लगेच आलो बाहेर जेवायला.